जगभरातील रामलालांच्या भक्तांना कधी निराशेला सामोरे जावे लागले तर श्रीराम आपल्याला नेहमीच एक आशेचा किरण दाखवत असतात, त्यामुळे श्रीरामांसाठी आपणही आपले योगदान दिले पाहिजेत। ती संधी या वेबसाईटच्या माध्यमातून श्रीराम भक्तांना निर्माण होत आहे। ही वेबसाईट म्हणजे लोकांच्या मनाला जोडणारा धागा आहे, असं प्रतिपादन उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केले। हेरिटेज हँड वीविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे श्रीरामांच्या भक्तांसाठी समाजातील सर्व घटकांसाठी अतिशय सुंदर अशी संकल्पना राबवण्यात येत असल्याचे डॉ गोरे यांनी म्हटले। यासाठी सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमात योगदान दिले पाहिजे असे आवाहन डॉ गोरे यांनी केले। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या आणि हेरिटेज हँड वीविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या विद्यमाने दो धागे श्रीराम के लिए हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। त्याच्या वेबसाईटचं उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या हस्ते झाले। हेरिटेज हँड वीविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुखांनी या कार्यक्रमाच्या आयोजक श्रीमती अनघा गायकवाड यांनी सांगितलं की पुण्यात कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे 10 ते 23 डिसेंबर रोजी हातमागाद्वारे सामूहिक राम वस्त्र विणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये सर्व लोकांना आपल्या हाताने राम वस्त्र विणण्याची संधी मिळणार आहे। या दरम्यान श्रीरामांना केंद्रस्थानी ठेवून भजन कीर्तन प्रवचन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे श्रीमती गायसास यांनी सांगितले। ट्रस्टने बहुत ही उत्तुंग कल्पना उनके मन में उमंग के साथ रखी है, उसमें दो धागे श्रीराम के लिए इस तरीके से पूरे हिंदुस्तान में और मैं तो कहूँगी पूरी दुनिया में जिस तरीके के रामलल्ला की प्रार्थना और आराधना पूरा समाज करता है और श्रीराम जी का जो योगदान भारत के इतिहास में रहा है उसको देखते हुए ये लगता है ज़रूर कि सिर्फ एक ज़िंदगी के लिए नहीं, कई जिंदगियों के लिए, कई जनरेशन्स के लिए, कई लोगों के लिए, फिर वो युवा हो या अलग अलग उम्र के लोग हों, उन सब के लिए, फिर वो स्त्री हो या पुरुष हो, उन सब के लिए एक बहुत ही अच्छी संकल्पना अनघा जी गायसास और उनके सहयोगी उनके जो है सब कर्मचारी और कार्यकर्ता उन्होंने सामने रखी है और उसके मुताबिक 10 दिसंबर को एक बहुत बड़ा यहाँ पे सम्मेलन पुणे में होने वाला है जिसमें श्री राम जी के लिए जो वस्त्र बुने जाएंगे उसको सामने रखने का काम हो रहा है। उसी के साथ साथ आज मैंने एक राम भक्त होने की हैसियत से एक कुछ मदद या मैं कहूँगी कि मेरा योगदान ट्रस्ट के लिए ज़रूर दिया है और भी योगदान लोगों ने सामने आकर करना चाहिए क्योंकि बात ऐसी है कि समाज में अलग अलग तरीके की चुनौतियाँ आ रही है और ऐसी स्थिति में कोई अच्छा काम करता है तो मुझे लगता है कि ज़रूर राम जी के कारण ही वो होता है। मराठी में एक बहुत मशहूर गाना है, कबीरा से विनतो शैले अयोध्या का राम, मतलब उसका यही है कि ये काम जो है वो राम जी पूरा कर लेते हैं, वैसे ही ये काम है। इसीलिए मैं बहुत बहुत शुभकामना देती हूँ और मुझे लगता है कि अयोध्या में जाने के पहले ये भी काम में आपका सहयोग बना रहेगा। आज ये जो वेबसाइट है उसका उद्घाटन मैंने किया है और मुझे ज़रूर एक मैं अपेक्षा रखती हूँ कि वेबसाइट के कारण पूरे हिंदुस्तान में, पूरे दुनिया में जो भी राम लल्ला की भक्ति करने वाले स्त्री पुरुष है उनके मन में जब भी कोई निराशा आती है तो राम जी अगर हमें आशा देते हैं तो हमारी ज़िंदगी में हम राम जी के लिए क्या करते हैं, इसका जब सवाल होता है तो मुझे लगता है वेबसाइट्स के साथ हम लोग ज़रूर जुड़े जाएंगे। अलग तरीके से मैं कहूँगी कि वेबसाइट एक धागा ही है जो मन मन को जोड़ सकता है। नमस्कार, मेरा नाम अनघा गायसास, हेरिटेज हँड वीविंग रिवाइवल चैरिटेबल ट्रस्ट पुण्यातला ट्रस्ट है। हा हातमागाच्या विणकरांच्या कलेच्या पुनरुत्थानासाठी काम करणारा ट्रस्ट आहे। आपल्या देशातल्या हातमागांची संख्या ब्रिटिशांच्या काळापासून कमी होत चालली आहे आणि ब्रिटिशांच्या धूर्तपणामुळे आणि आमच्या चुकीच्या धोरणांमुळे आपण हातमागांची संख्या कमी करत गेलो आणि आता आपल्याला याची जाणीव व्हायला लागली की हातमाग ही आपल्या देशाची वैभवशाली धरोहर आहे आणि ती संख्या परत वाढायला हवी, याच्याकरता काय करावं म्हणून आम्ही ह्या ट्रस्टची स्थापना केली आणि वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी विणकाम महोत्सव आम्ही करतो की लोकांपर्यंत हातमाग पोचावे, शहरात पर्टिक्युलरली हातमाग माहिती नसतात लोकांना, तर असे काही कार्यक्रम आम्ही गेले काही वर्ष करतोय। त्याच्यामध्येच हे राम मंदिर जानेवारीमध्ये लोकार्पण होत आहे, त्या अनुषंगाने डिसेंबरमध्ये म्हणजे लोकार्पणाच्या एक महिना आधीपासून आपण हा कार्यक्रम घेतला आहे। 10 ते 22 डिसेंबर पुण्यामध्ये सूर्यकांत काकडे फार्म्सवर हा कार्यक्रम आहे। प्रत्येक राज्यातून एक एक हातमाग येणार आहे, तसंच नेपाळ, इंडोनेशिया, म्यानमार आणि श्रीलंका या 4 देशांमधनंही हातमाग येतात आणि कुठल्या महानुभावांच्या हस्ते होम हवनाने सुरुवात करून पहिले काही धागे विणले जातील आणि नंतर कुणीही यावं आणि आपल्या श्रद्धेचे, विश्वासाचे 2-2 धागे या हातमागांवर विणावेत
आणि सर्व जातीपातींच्या बाहेर येऊन एक एक संद होऊन देशाचा विचार करून सगळ्यांनी श्रीरामासाठी दोन धागे विणून ही वस्त्र 13 दिवसात पूर्ण करायची अशी ही पूर्ण संकल्पना आहे. त्यात सकाळ संध्याकाळ रामाच्या आरतीचं योजन आहे, दिवसभर होम हवन आहे, आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन आहे, शंकराचार्य येतात, विविध संप्रदायाचे गुरु येतात, त्यांचा लाभ पुणेकरांना मिळणार आहे आणि संध्याकाळी विविध काही मनोरंजनात्मक पण राम केंद्रस्थानी ठेवूनच प्रबोधनात्मक आणि इतर काही भाषणं असेही कार्यक्रम संध्याकाळी होतील. त्याच्यामध्येच एक कार्यक्रम उत्खनन जे अयोध्येमध्ये झालं ते उत्खनन ज्यांनी केलं ते डॉक्टर मणी आणि दोन रामरायाचे दोन वकील रविशंकर प्रसाद मदन मोहन पांडे यांची मुलाखत असेही खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतील. थोडक्यात काय तर 10 ते 22 डिसेंबर 13 दिवस संपूर्ण पुण्यनगरी राममय होणार आहे आणि त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं आग्रहाचं निमंत्रण मी सगळ्यांना देते.